नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे आपण भरपूर सराव करतोय, भरपूर अभ्यास करतोय, पण लक्षात राहत नाही. त्यासाठी नेमकं काय करायचं आहे? विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरातलं तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे? आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे, बरोबर. ग्राउंड झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत आणि अभ्यास करते वेळेस विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही, स्कोर वाढत नाही आणि विद्यार्थी आता संभ्रमात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास नियोजनबद्ध करताय का? विषयानुसार अभ्यास करताय का? विषयाला महत्त्व देताय का? हे खूप गरजेचं आहे. आता आपला जर विषय बघितलं तर एकूण विषय आहेत चार. याच्यामध्ये सामान्य ज्ञान आहे ज्याच्यामुळे आपल्याला मिरी ठरत असतं. अनेक विषयाचा एकच विषय सामान्य ज्ञान, या घटकावर आपण जास्त तयारी करत असतो. त्यानंतर दुसरा विषय आहे अंकगणित. दिवसभरामध्ये किती वेळ करणं गरजेचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 3 ला आहे बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता. आणि नंबर 4 ला आहे मित्रांनो मराठी व्याकरण, मराठी व्याकरण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात राहत नाही, कारण त्याचं एक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण वाचून फक्त सोडून देतोय, त्याच्यावर थोडं सुद्धा चिंतन करत नाही, त्याच्यावर रिव्हिजन करत नाही, म्हणून आपल्या लक्षात राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, 100 गुणाचा पेपर आहे, साधारणपणे आपल्याला 60 ते 80 दरम्यान मार्क पडले पाहिजे. महिला मंडळ असतील तर 70 पडले तरी चालतात, पुरुष असेल तर 80 पर्यंत जाणं गरजेचं आहे. आता रेस मध्ये विद्यार्थी कोणते आहेत? परीक्षेच्या रेस मध्ये साधारणपणे 36 ते 47 ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आलेलं आहे, या दरम्यान ग्राउंड आलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी. 36 ते 47 दरम्यान ग्राउंड आलेल्या विद्यार्थ्यांनी जबरदस्त अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि 32 ते 40 दरम्यान महिला उमेदवार असेल तर त्या विद्यार्थिनीने अभ्यास करणं गरजेचं आहे, अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लेखीसाठी पात्र असणार आहात, रेस मध्ये उतरला आहात, रेस आता तुमची लेखी असणार आहे. या रेसिंग मध्ये तुम्ही कमी पडले नाही पाहिजे, तरच येणाऱ्या आगामी पोलीस भरतीच्या या जागामध्ये ज्या काही 18,000 जागा आहेत त्या जागामध्ये तुमचं नाव तुम्हाला कोरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला अनेक विषय आहेत आणि अनेक विषयामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, संगणक आहे, चालू घडामोडी आहे, त्यानंतर चालू घडामोडी आहे, विज्ञान आहे, तांत्रिक प्रश्न आहेत, कोरोनावरील काही विशेष प्रश्न आहेत, चालू घडामोडीमधील विविध प्रकारचे विविध घटकावरील प्रश्न आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास करताना साधारणपणे 3 महिने अगोदर पासूनच चालू घडामोडी करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 10,000 वन लाइनर स्वरूपातल्या नोट्स सुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत, ज्या की विद्यार्थ्यांना सोपा जावा, सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास, त्यासाठी तुम्हाला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे. पोलीस भरती वन लाइनर नोट्स ही घरपोच सुविधा आहे विद्यार्थी मित्रांनो. 10,000 प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत, जे की प्रिंट स्वरूपात, प्रिंटचाच खर्च आकारला जाणार आहे, डिलिव्हरी फ्री मध्ये आहे, प्रिंट खर्च तुम्हाला पे करावा लागणार आहे. तर या सामान्य ज्ञानला गती देणारा वन लाइनर नोट्स तुम्हाला मिळवता येणार आहेत. तुम्ही जर ड्रायव्हरची तयारी करत असाल तर ड्रायव्हर पोलीस भरती असं मला टाईप करून पाठवा, तुम्हाला ड्रायव्हरच्या नोट्स घरपोच मिळून जातील. त्यानंतर अंकगणित. आता अंकगणितच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे आपले 20 ते 25 टॉपिक आहेत आणि या 20 ते 25 टॉपिकवर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. रोज एक टॉपिक किंवा दोन टॉपिक घ्यायचे तुम्हाला, रोज दोन टॉपिक घ्या आणि दोन टॉपिकवर रोजच्या रोज तयारी करा मित्रांनो, कारण याचा सराव झाल्याशिवाय तुम्हाला अंकगणितामध्ये मार्क पडणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचं अगदीच अंकगणित कच्चं आहे, बेसिक नॉलेज सुद्धा नाहीये अंकगणितचं, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 5वी आणि 7वी या वर्गाची स्कॉलरशिपचे पुस्तकं वापरायची आहेत मित्रांनो. 5वी आणि 7वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक बाजारात जाऊन घ्यायचं आणि ते अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, त्याच्या जे आहे त्याच्यावर जास्त सराव करायचा आहे. जसं की आणि पुस्तक जर वापरायचं ठरवलं तर नितीन महाले सरांचं पुस्तक वापरा, बेस्ट पुस्तक आहे, त्यातला सराव करा आणि कायम सरावात राहा. सराव झाल्याशिवाय तुम्हाला अंकगणितामध्ये चांगले गुण येणार नाहीत.
सामान्य ज्ञान या विषयामध्ये 20 गुण घेतले तर अंकगणितात सुद्धा तुम्हाला 22 गुण घेणं गरजेचं आहे. आता बुद्धिमत्ता या घटकामध्ये कोणतं पुस्तक करायचंय, अनिल अंकलकी सरांचं पुस्तक करा, प्लस तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नपत्रिका सोडवायची बुद्धिमत्ताच्या. प्रश्नपत्रिका बुद्धिमत्ता घटक हा तुमचा प्रश्नपत्रिकेतून 80% कव्हर होतो. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या घटकावर तुम्हाला काम करायचं आहे. मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीच्या बुद्धिमत्ता घटक विचारलेला आहे या घटकावर तयारी करायची आहे मित्रांनो. त्यानंतरचा विषय आहे मराठी व्याकरण, याला व्याकरण प्लस शब्दसंग्रह या घटकावर भर द्या. व्याकरण प्लस शब्दसंग्रह मित्रांनो, मागील जर पेपर बघितले तुम्ही, व्याकरण हा 15 गुणाला विचारलं तर 10 गुण हे तुमचे शब्दसंग्रहावर अवलंबून आहेत. याच्या सुद्धा तुम्हाला 20 मार्क घ्यायचे. मराठी व्याकरण सुद्धा 22 गुणाचं घ्यायचंय. चार मित्रांनो इथे बघा, 2 2 4 2 6 2 8 84 मार्कापर्यंत तुम्ही आरामशीर पोहोचता. मित्रांनो मेरिटचा जर विचार केला, तुम्ही जर 42 मार्क घेतले, 42 प्लस 84 धरू आपण, तर 122 टोटल होत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ओपन मध्ये नाही त्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी पोलीस खाकी वर्दी आपल्या अंगावर आणण्यासाठी किमान एवढे तरी मार्क मिळवणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये थोडासा बदल सुद्धा होऊ शकतो. आता अभ्यास करते वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, मी एका वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी अकॅडमी जॉईन केली होती, आता माझ्या सरावासाठी काय गती देता येईल. तर मित्रांनो सरळ सरळ सांगतोय, सोशल मीडियापासून दूर राहून तुम्हाला एक काम करायचंय, ऑनलाईन क्लास जॉईन करता येणार आहे तुम्हाला. ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता, स्वतःवर अजून अभ्यासामध्ये भर टाकू शकता 100%. कारण 10-5 मार्कांनी जर राहत असेल तर आपण सिरियसली स्टडी करायचंय आपल्याला ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. आणि ज्यांना सिरियस करायचे तेच विद्यार्थी जोडले जा. ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला विषयानुसार टीचर असतात, सराव खूप होतो, रोज एक टॉपिकचा सराव होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका जशा आहेत तशा तुम्हाला शिकवलं जातं, चालू घडामोडीच्या घटनाला धरून. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमची येणारी कुठलीही सरळ सेवा तुमची येते कव्हर होणार आहे, आरामशीर कव्हर होणार. आणि ह्या क्लास करते वेळेस लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाचा करा मित्रांनो. फक्त रेकॉर्ड करूनही चालणार नाही आणि फक्त लाईव्ह करूनही चालणार नाही, कारण आपल्या वेळेनुसार बघायचं असेल तर आपल्याला रेकॉर्ड सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि आपण सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासची बॅच चालू केलेली आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना जोडलं जायचंय त्यांनी लवकरात लवकर जोडलं जावं. आणि साधारणपणे आपली 1 मार्च पासून बॅच चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी 28 आधीच ऍडमिशन घ्या, ऑफरमध्ये ऍडमिशन मिळून जाईल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास असं नियोजन केलात तरी तुमचं स्वप्न 80 ते 90 मार्क मिळवण्याचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या परीक्षेला सरावाची गरज आहे. आता ग्राउंड झालं म्हणजे आपलं सर्वस्वी संपलं नाही, तर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड सोबत तुमची लेखी सुद्धा जबरदस्त असल्याशिवाय महाराष्ट्र पोलीसमध्ये आपल्याला एंट्री करता येणार नाही. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओमध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला, कोणत्या गोष्टीवर जास्त तुमचा इंटरेस्ट आहे आणि त्यानुसार तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे, आपल्या HP अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी देणार आहोत. कमेंट करायला विसरू नका, लाईक करा. आणि घोतकरू गरीबी घरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये 80-90 मार्क मिळवण्याची स्ट्रॅटेजी मिळवून देणारी HP अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.